नोव्हेंबर रोजी बौद्ध वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन। निपाणी येथे बौद्ध वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन। निपाणी सह परिसरातील उच्च शिक्षित अल्पशिक्षित घटस्फोटित विधवा विधूर बौद्ध व इतर सर्व वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10:30 वाजता निपाणी येथे डॉक्टर आंबेडकर भवन ईदगाह मैदान समोर बेळगाव रोड पंत मंदिराच्या मागे निपाणी येथे आयोजन करण्यात आलेले आहे। अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विवाह संस्था मांगुर यांच्या वतीने माध्यमांशी बोलताना देण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट अविनाश कट्टी तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक लाखे तसेच मुख्याध्यापक भैरवनाथ हायस्कूल मांगूरचे उमेश कोरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सिद्धार्थ भोसले यांनी दिली। घटस्फोटित विधवा विधूर यांचा बौद्ध वधूवर पालक परिचय मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ईदगाह मैदान पंत मंदिरच्या मागे निपाणी या ठिकाणी 8 नोव्हेंबर 2020 रोजी ठेवण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित ॲडव्होकेट अविनाश कट्टी साहेब, त्याचबरोबर सुरेश कांबळे सर, त्याचबरोबर उमेश कोरे सर, त्याचबरोबर लाखे साहेब हे उपस्थित असणार आहेत। तरी बौद्ध समाजातील निपाणी भागातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी मुलामुलींच्यासाठी मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून रहावे। सध्या विवाह करणे हे अत्यंत खर्चिक बनलेले असून बौद्ध समाजातील लोकांच्यासाठी मुली पाहण्यासाठी इतरत्र जाण्यासाठी व एजंटांना हाताशी धरून विवाहासाठी मुली शोधणे अत्यंत खर्चिक बनलेले आहे। यासाठी निपाणी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून हा वधूवर पालक मेळावा करण्यात येणार आहे। या पालक परिचय मेळाव्यासाठी नोंदणी फी 500 रुपये आकारण्यात आलेली आहे। तरी या मेळाव्यात जास्तीत जास्त बौद्ध समाजातील बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विवाह संस्था मांगूर यांच्या वतीने निपाणीमध्ये 8 तारखेला जो बौद्ध वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, याचे मुख्य आयोजक संदीप गोरे सर आणि सिद्धार्थ भोसले सर यांच्या प्रयत्नानं हा जो मेळावा होत आहे, यामध्ये बौद्ध समाजातील तसेच इतर समाजातील सर्व तरुणी तसेच युवक वर्ग, बेरोजगार वर्ग, त्यानंतर नोकरदार वर्ग या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभाग होऊन या ठिकाणी कमी खर्चामध्ये किंवा कोरोनाच्या काळामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये बऱ्याच बौद्ध समाजातील तरुणी व तरुणांचे लग्नाचे मुख्य प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेममधून त्यांना दूर करण्यासाठी हा अतिशय चांगला प्रयत्न आहे। याच्यातून समाजामध्ये जे काही या ठिकाणी मुलींचा विवाह जमण्यासाठी 10-20 हजार रुपये स्थळे काढतात त्यांना मोठी वचक बसणार आहे आणि समाजाच्या माध्यमातूनच एक प्रकारचं चांगलं या ठिकाणी नियोजन करून त्या ठिकाणी सर्वांना हा त्याचा लाभ मिळणार आहे की चांगल्या प्रकारचे एकमेकाचे परिचयाचे आपले जोडीदार मिळतील, हा एक त्याच्यामागचा एक चांगला उद्देश आहे सरांचा असावा। आणि यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी भाग घेऊन या ठिकाणी आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं आहे की आताची परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे आणि या पार्श्वभूमीवर हा जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे हा कोरोनाच्या ह्याच्यामध्ये अतिशय कोरोनाचं जे काही संकट आहे त्यामध्ये सगळं सोशल डिस्टन्सिंग असू दे किंवा त्याचा संपूर्ण जो काही डिस्टन्सिंगचा जो काही गव्हर्नमेंटचा आहे ते पाळून एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे, त्यामध्ये समाजातील सर्व युवकांनी भाग घ्यावा असं मी सर्वांना आवडतो। यावेळी संतोष गोरे, अमित शिंदे, प्रवीण माने, संदीप माने, सुशांत खराडे, अभिजित कांबळे, विजय कांबळे आदी उपस्थित होते।